आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचा लवकरच शुभारंभ होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे। लोकशाही संसदेची सर्वप्रथम निर्मिती करून समतावादी समाजरचनेची संकल्पना अंमलात आणलेले थोर विचारवंत जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या वचन साहित्याचे व्यापक संशोधन आणि प्रसार करण्यासाठी लवकरच अध्यासन केंद्राचा शुभारंभ करण्याची हमी कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे। महात्मा बसवेश्वरांचे जीवनचरित्र आणि वचनसंपदा समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रास मंजुरी देऊन त्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे। यासाठी शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर बसवराज बगले आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सतत पाठपुरावा केला होता आणि यावेळेस कुलगुरू डॉक्टर फडणवीस यांनी विशेष पाठपुरावा करून प्रशासकीय स्तरावर याबाबत प्रयत्न केले होते। या अध्यासन केंद्राच्या संचालकपदी डॉक्टर केदार काळवणे यांची नियुक्ती झाली आहे। त्यानिमित्त सोलापुरातील बसवप्रेमींकडून बसवप्रतिमा, म्हैसूर पगडी, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन उभयंतांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी डॉक्टर बसवराज बगले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सासणे, स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष शिवानंद हिरेमठ, सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे, प्राध्यापक शिवानंद भांजे, अंजय धुमाळ, सहाय्यक कक्ष अधिकारी नजीर देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बसव साहित्यिकांशी संवाद साधून महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा व्यापक आराखडा तयार करावा। बसवतत्व संशोधक, अभ्यासक आणि प्रचारक आणि अनुवादक यांची संयुक्त बैठक सोलापुरात आयोजित करण्याची संकल्पना डॉक्टर बसवराज बगले यांनी यावेळी बैठकीत मांडली आणि अध्यासन केंद्राचा शुभारंभ तात्काळ करण्याची मागणी केली। त्यास कुलगुरूंनी संमती देऊन मार्च अखेरपर्यंत विद्यापीठातच ही बैठक घेऊन या कार्याचा शुभारंभ करण्याची हमी दिली। महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमात महात्मा बसवेश्वरांचे साहित्य समाविष्ट करणे, समग्र वाचन साहित्याचा मराठीत अनुवाद करणे, शोधनिबंधासाठी अभ्यासकांना प्रोत्साहन देणे, प्रदर्शन, साहित्य, जत्रा आणि व्याख्यानाद्वारे बसवेश्वरांचे जीवनचरित्र समाजात बिंबवणे, समाजातील उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून अध्यासन केंद्रासाठी निधी मिळवणे आदी विषयावर यावेळी डॉक्टर बगले यांच्यासह उपस्थित समाजबांधवांनी सखोल चर्चा केली। यासाठी विद्यापीठात स्वतंत्र इमारत आणि अभ्यासिका, ग्रंथालय, संशोधन साहित्याचे दालन उपलब्ध करण्याची मागणीही बसवप्रेमींनी यावेळी केली। राज्यस्तरीय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मदतीने आणि सर्व बसवप्रेमी संघटनांच्या सहभागातून महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राची मुहूर्तमेढ करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।